सोशल मीडियामध्ये सध्या योगेश शेळके नावाच्या तरुणाची चर्चा आहे त्याचा व्हिडिओ सध्या अनेकांच्या मोबाईल मध्ये आहे यामध्ये त्याने बँक आणि विमा कंपनीच्या गैरव्यवहाराचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत बँक आणि विमा पॉलिसी कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या माती विमा पॉलिसी कशी मारतात याची कथा त्याने व्हिडिओमधून सांगितली आहे पाहूयात या संदर्भातली ही बातमी ही कथा सांगताना योगेचा प्रामाणिकपणा आणि शेतकऱ्यांविषयीची कळकळही तितकीच जाणवते पाच ते दहा हजाराचा फायदा मला मोठा नाही पण माझ्या शेतकरी बांधवांची लूट होता कामा नये अशी विनंती तो करतो मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला शेतकऱ्याची होणारी ससे हेलपट कळू शकते असंही तो सांगतो सोशल मीडियामध्ये या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बजाज इन्शुरन्स मिळून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून पंधरा ते वीस हजार रुपयांची पॉलिसी घेण्यास कसे भाग पाडतात शेतकऱ्यांची लूट कशी होते शेतकऱ्यांच्या नावावर बँकेचे अधिकारी आणि बजाज इन्शुरन्सचे कर्मचारी कसे मजा मारतात याचा गौप्यस्फोट बीड जिल्ह्याच्या लोखंडी सावरगाव येथील योगेश महादेव शेळके या तीस वर्षीय तरुणाने व्हॉट्सअपच्या व्हिडिओद्वारे केला आहे शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेल्या फसवणुकी विरोधात मोठे बंड योगेशने पुकारले आहे जय शिवराव मित्रांनो मला हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आज मी आहे बजाज आलियांचं एम्प्लॉय व काही माझा आहे काय आयडेंटिटी कार्ड बजाज आलियांचं आमची कंपनी शेतकऱ्यांना कसं फसवीत आहे एक मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण खरा आहे ज्याच्याकडेही जाईल त्यानं शक्यतो फॉरवर्ड करावा कारण आपण खोटे व्हिडिओ कितीही फॉरवर्ड करतात पण आज खरेखरच तुमच्या व्हिडिओ मी आज सोशल मीडियाचा वापर पहिल्यांदा चांगल्या कामासाठी करायलो आहे मित्रांनो याचा म्हणजे शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो बजाज अलियान्स कंपनीचं चायड झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक टार्गेट दिलं बजाज अलियान्स कंपनीनं का तर तुम्ही आम्हाला तीन लाखाचं बिझनेस द्यायचा म्हणजे पॉलिसीज द्यायच्या मग त्यांना तीन तीन लाखाच्या पॉलिसीज दिल्यास काय होणार की तिथला मॅनेजर टूरसाठी फॉरेनला जाण्यासाठी एक क्वालिफाईड ठ ठरणार मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची जी काय शेतकऱ्याची फाईल आली असेल समजा एक लाख रुपयाची हां तर काय करायचं त्याला वीस हजाराची पॉलिसी घ्यायची कशामुळे घ्यायची हो